आता पित्ताशयात खडे बऱ्याच लोक पित्ताशय काढून टाकतात, काढू नका, मोशन वरती कंट्रोल राहत नाही, मग मेथीचे दाणे खालील सुद्धा तसेच निघून जातात, काय त्याचा उपयोग होत नाही। म्हणून विनंती आहे, कधीही कुठल्याही प्रकारे पित्ताशय काढायचं नाही। परमेश्वरानं जे दिलंय ते काम असते त्याचं काहीतरी म्हणून दिलेलं असते। आम्ही ते काढून टाकतो पित्ताशयात खडा आहे म्हणून, तर खडे नसतात प्रत्येकाचे। इथं जर बघितलं ना, 90-95% लोकांच्या पित्ताशयामध्ये खडे असतात, असतात म्हणजे असतात, सगळ्यांचे असतात, माझ्याही असू शकतो, तसं काही नाहीये। पण त्याचा त्रास व्हायला लागला तर काय करतो आपण, जातो नाही लगेच। बघा इथं दुखायला लागलं की लगेच पोटात दुखायला लागलं, अमुक झालं, तमुक झालं, कारल्याचा रस काढायचा साधारण 4-5 चमचे प्यायचा, त्याच्या कोमट पाणी प्यायचं आणि उलटी करायची, सकाळी 800 कुटी हे करायचं 3 दिवस करा, आयुष्यात परत पित्ताशयात खडा होत नाही। करून बघा ना, किती सोपं आहे। कारल्याच्या रसातून ऑपरेशन निघून जाते, टळून जाते। त्याच पद्धतीनं किडनीची काळजी घ्या, किडनी सगळ्यात महत्वाचं आहे। शुगरची औषधं जे लोक घेतात त्यांना विनंती आहे, सीताफळाची पानं रोज 4 खायची, शुगर ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येते। नाहीतर शेवटी शेवटी कसं असते, शुगरच्या गोळ्या खाऊन 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 तुम्हाला 100% किडनी फेल जाते। आज किती लोकांच्या किडन्या फेल जातात, पूर्वी कधी आपल्याला ऐकायला मिळत होतं का किडनी फेल गेले? पण हल्ली बघायला गेलं तर सर्रास पेशंट भेटतात, दिवसातून माझ्याकडे 5-6 पेशंट किडनी फेल गेलेले असतात। काय करायचं सांगा, 100 पैकी 6 लोक आज भेटतात मला की ज्यांच्या किडन्या फेल गेलेल्या आहेत, जास्तच आहे, पण 6 लोक पकडून चला। तर अशा गोष्टी आपण का करू द्यायच्या, किडनी फेल होऊ नये म्हणून शुगरची गोळी कंट्रोलमध्ये आणायची, नॉर्मल माणसाची पण जाऊ नये म्हणून काय करायचं आहे, व्यसनापासून थोडं लांब राहायचं, आणि सगळ्यात महत्वाचं वर्षातून एकदा तरी किडनी क्लीन करायची। किडनी क्लीन करायची असेल तर त्याला खर्च आहे, बघा ज्यांना जमतोय त्यांना करू शकता, किती लोक करू शकतात, त्याला एक ठराविक लोक आहेत, बाकीची पण नाही। ज्याने हात वर केलाय त्यांच्यासाठी सांगतो, कोथिंबीरीची पेंडी घ्यायची, त्याची फक्त पानं तोडून घ्यायची आणि हे मिठाच्या पाण्यानं सगळी पानं धुवायची आणि 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायची आणि 3 ग्लास पाणी आठवून 1 ग्लास करायचं, गाळून घ्यायचं, हे पाणी प्यायचं रोज। एका कोथिंबीरीच्या पेंडीचा खर्च आहे, किती लोक करू शकतात? केवढं गंभीर वातावरण झालं होतं मला वाटलं, एवढं गंभीर राहू नका, मलाही कसं तरी होत आहे। तर किडनी क्लीन करा, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, सलग 7 दिवस करायचं। खरं तर 3 दिवसामध्ये किडनी क्लीन होते, 7 दिवस केला आपल्याला काही त्याचा तोटा नाही आहे, कारण कुठल्याही प्रकारचं आपण विष पित नाही आहे। तर ते करून बघा, 7 दिवसात किडनी क्लीन होते, किमान 4-5 वर्षे परत किडनीकडे बघायचं पण नाही। कांदा, लसूण